नमस्कार, या नोडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत करतो. शालेय पोषण आहार अंतर्गत नवीन पाककृती निश्चित करण्यात आलेल्या आहेत, परंतु MDM पोर्टल आणि वेबसाईटला या नवीन पाककृती अनुसार नवीन मेनू निवडण्याची सुविधाही अजूनपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली नव्हती. आणि जे जुने मेनू आहेत तेच वेबसाईटला आणि पोर्टलला सुद्धा दिसत होते, परंतु आजपासून वेबसाईटला जे नवीन मेनू आहेत ते निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे तुमच्या शाळेची माहिती ही नवीन मेनू प्रमाणे आपल्या वेबसाईटला लॉग इन करून भरता येणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन मेनू प्रमाणे माहिती कशा प्रकारे भरायची या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या मध्ये पाहूया. यासाठी आठवडपर्यंत पात्रा मोबाईल मधून सुद्धा आपल्याला क्रोम ब्राउझरला MDM वेबसाईट टाकून या ठिकाणी लॉग इन करून ही माहिती आपल्याला भरता येणार आहे. यासाठी आपण ही वेबसाईट अशा प्रकारे ओपन करायची आहे. त्यानंतर MDM लॉग इन यावरती आपण क्लिक करायचं आहे. लॉग इन यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेचा युडाईस नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून पण लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल. या ठिकाणी सप्टेंबर महिन्याची माहिती दिसेल, कोणत्या दिवसाची माहिती आपण भरलेली आहे. तर आज 5 सप्टेंबर, 5 सप्टेंबरची माहिती आपण या ठिकाणी भरणार आहोत. माहिती भरण्यासाठी आपणाला या ठिकाणी MDM डेली अटेंडन्स यावरती जायचं आहे. हा ऑप्शन तुम्हाला दिसेल, MDM डेली अटेंडन्स यावरती आपण क्लिक करायचं आहे. यावरती आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं 1 ऑगस्ट महिन्याची माहिती तुमच्या समोर दिसेल. ही माहिती आपण या ठिकाणी क्लोज करायची आहे, क्लोजवरती क्लिक करून. आणि त्याच्यानंतर आज या ठिकाणी जी डेट आहे ती दिसणार आहे. आज आपण जो काही मेन मेनू, जी मेन पाककृती आहे ती आपण या ठिकाणी चूज करायची आहे, पल्सेस युजर. तर यासमोर आपण क्लिक करावं. यासमोर आपण क्लिक केलं की ज्या नवीन पाककृती आहेत त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील, मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, मटकी ग्रीन मूग, किंवा या ठिकाणी ज्या नवीन पाककृती आहेत, नाचणी सत्व असेल, राईस खीर असेल, सोयाबीन पुलाव, चना पुलाव, चवळी खिचडी, मुगदाळ खिचडी, तर हे नवीन मेनू या ठिकाणी तुम्हाला दिसतील. तर यापैकी आजचा जो मेनू आहे तो आपण या ठिकाणी चूज करायचा आहे. जो मेन मेनू आहे तोच आपण या ठिकाणी चूज करायचा. दोन जो मेन मेनू आहे आजचा तो आपण या ठिकाणी चूज करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांची जी प्रेझेंटी असेल वर्गवाईज ती आपण या ठिकाणी टाकावी. किती विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी सर्व केली तर त्यांची संख्या आपण या ठिकाणी नमूद करावी, म्हणजे लाभार्थी संख्या या ठिकाणी आपल्याला नमूद करायची आहे. आणि त्याच्यानंतर आपण अपडेट यावरती क्लिक करायचं आहे. अपडेट यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी आजची माहिती सक्सेसफुली या ठिकाणी पास सेव्ह होणार आहे. तर अशा पद्धतीने नवीन मेनू हे वेबसाईटला ऍड झालेले आहेत. त्या नवीन मेनू अनुसार आपण ही माहिती वेबसाईटलाच भरू शकतो. ऍप्लिकेशनला ही सुविधा अजून उपलब्ध नाही. ऍप्लिकेशनला सुविधा उपलब्ध झाली की त्याच्यानंतर आपल्याला ऍप्लिकेशन हे अपडेट करावं लागेल आणि त्याच्यानंतर आपण ऍप्लिकेशन थ्रू ही माहिती भरू शकतो. परंतु सध्या ही वेबसाईटला माहिती भरता येत आहे. तर या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, व्हिडिओ लाईक, व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.